सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जातं. महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादर स्थित चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवशी देशभरातील लोक विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी विविध कार्यक्रम आणि समारंभात सहभागी होतात. यामध्ये त्यांच्या पुतळ्यांना आणि स्मारकांना पुष्पांजली अर्पण करणे, त्यांचे जीवन आणि कार्य यावर व्याख्याने आणि चर्चा आयोजित करणे आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वांवर प्रकाश टाकणारे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश केला जातो. बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे मुख्य तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृत मध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ परिनिबाणा असा सांगितला आहे. याचाच अर्थ मोक्ष असा होतो. बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवनचक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना बोधिसत्व मानतात, त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे, जिथे तो अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा ज्ञानी व्यक्तीच्या मुक्तीच्या संदर्भाने वापरला जातो. हा शब्द एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा मुक्तीच्या अनुषंगाने येतो. हा शब्द प्रामुख्याने बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या मृत्यूशी संबंधित आहे, ज्यामध्ये त्यांच्या भौतिक अस्तित्वाचा अंत आहे. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे तर विवेक आणि विज्ञानवादाची कास धरणारा, निसर्ग आणि मानवता यांचा आदर करणारा, मानवी मूल्यांवर आयुष्यभर वाटचाल करणाऱ्या ज्ञानी व्यक्तीच्या निधनाचा क्षण किंवा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण असे आपण मानू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यामधील महू येथे झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये PhD मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारसी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषा त्यांनी अवगत होत्या. डॉक्टर आंबेडकर यांच्या द प्रॉब्लम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन पुस्तकाच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पायाभरणी झाली. तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती, त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर झटले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी जनतेला दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे 5 लाख अनुयायांसमवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला. मुंबईतील दादर मधील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरबी समुद्राला लागून असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो लोक येतात. अत्यंत आदराने चैत्यभूमीला भेट देतात, बाबासाहेबांची प्रतिमा व मूर्तीसमोर अभिवादन करतात. डॉक्टर आंबेडकरांचे विचार, त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेला सक्रिय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून हा दिवस ओळखला जातो. लोककल्याणाचे कार्य, लोकांची सामाजिक समज वाढवणे आणि त्यांचे महत्त्व या उद्देशाने अनेक नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतात. तसेच आंबेडकरी अनुयायांसाठी हा दिवस अत्यंत दुःखाचा आणि तितकाच आंबेडकरी विचारांनी भरलेला असतो. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रमुख भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते होते, ज्यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. प्रचंड कष्ट, विद्वत्ता आणि संघर्षाच्या जोरावर त्यांनी केवळ स्वतःचाच नव्हे तर समाज आणि भारतातील अवघ्या मानवजातीचा उद्धार केला. अशा या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस सत्याचा ध्यास. पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.